स्टेट बँकेच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास मनसेच्या पद्धतीने 1 मार्च रोजी आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसीम राजे यांनी शाखा व्यवस्थापक श्रीराज शेवाळे यांच्याशी चर्चा करताना दिला. या संदर्भात शेवाळे यांना निवेदन देण्यात आले आहे. स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून रोखापालांकडून अल्पशिक्षित वृद्ध निवृत्ती वेतन धारकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. काम टाळण्यासाठी बँकेऐवजी ग्राहक सेवा केंद्रात व्यवहार करण्याची सक्ती करण्यात येते. खाते सुरू करण्याची बँकेत निशुल्क केली जात असताना ग्राहक सेवा केंद्रात 100 रुपये आकारण्यात येतात. कर्मचाऱ्यांच्या काम टाळण्याच्या प्रवृत्तीमुळे ग्राहकांना निष्कारण भूर्दंड सहन करावा लागतो. बँकेच्या एटीएम मध्ये अनेक रक्कम शिल्लक नसते. एटीएम सह कॅश डिपॉझिट मशीन वारंवार बंद पडते. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अशी सलग व्यवहाराची वेळ असताना दुपारी 1 तास व्यवहार बंद ठेवण्यात येतात. तशी सूचना बँकेच्या आवारात लावलेली नसल्याने ग्राहकांना ताटकळत बसावे लागते. कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे ग्राहकांना मनस्ताप भोगावा लागतो. अशा विविध तक्रारी वसीम राजे यांनी शाखा व्यवस्थापक श्रीराज शेवाळे यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. येत्या 8 दिवसात कर्मचाऱ्यांच्या वागणुकीत व बँकेच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास मनसेच्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष वसीम राजे यांनी शाखा व्यवस्थापक श्रीराज शेवाळे यांच्याशी चर्चा करताना दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, माय भूमी न्यूज, पारनेर. माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.